वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। विजयपुर के शिवाजी सर्कल के करीब मिलन मेडिकल के ठीक बाजू में ही नदाब नाम के एक वहां पर व्यक्ति कई सालों से गाड़ी का काम किया करते थे। अचानक से शॉर्ट सर्किट हो गई और ये आग झपेट कर कई लाखों का सामान जलकर खाक हो गया है। अब संबंधित फायर फिल्टर अधिकारियों ने सही वक्त पर आकर ये आग बुझाकर आसपास के कहीं दुकान और कहीं छोटे मोटे जो दुकानदार और घरे हैं वो बचाने में तो कामयाब हो गए। अगर यही आग आधी रात में अगर शॉर्ट सर्किट हो जाती तो ये आग आसपास के सारे दुकानों को अगर लपेट लेता तो ना जाने विजयपुर शहर में कितनी हलचल मच जाती और कितना नुकसान हो जाता और कितनी दुकानें जलकर खाक हो जाते। अब तो ये तो दिन दहाड़े ही हो गया। आने जाने वाले सभी लोग आकर इस आग तो बुझा डाले, आसपास के दुकानदार भी बच गए। अब तो विजुगौड़ा पाटिल बीजेपी के मुखंड अब इसके लिए क्या कहते हैं, इन प्रशासन के लिए जो मदद किए क्या कहते हैं, हम आपको एक रिपोर्ट में दिखाएंगे। देखेंगे एक रिपोर्ट।
ನಮ್ಮ ಎಂ ಜಿ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನದಾಪುರ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ನಮ್ಮ ಮಿಲನ್ ಮೆಡಿಕಲ್ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಗಾದಿ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಗಾದಿ ತಯಾರು ಮಾಡಿ ಅವರು ವ್ಯಾಪಾರಕ್ಕೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶಾರ್ಟ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಆಗಿ ಆ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ಗೆ ಬೆಂಕಿ ಹತ್ತಿ ಅಗ್ನಿಶಾಮಕ ದಳದವರು ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯವರು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯವರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಆಜುಬಾಜುದವರು ಬಂದು ಸಹಾಯದಿಂದ ಆ ಬೆಂಕಿ ಏನು ಹತ್ತಿತ್ತು ಅದನ್ನು ಸಂಪೂರ್ಣ ಅದನ್ನು ಬಿಡಿಯಾಗಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಾಚರಣೆ ಅಗ್ನಿಶಾಮಕ ದಳದವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು ಗಾದಿಯವರಿಗೆ ಒಂದು 25-30 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಹಾನಿಯಾಗಿದೆ. ಅದನ್ನೆಲ್ಲ ಯಾರಿಗೇನು ಜೀವಕ್ಕೆ ಅಪಾಯ ಆಗಿಲ್ಲ, ಆದರೂ ಕೂಡ ಸಂಪೂರ್ಣ ಈಗ ಅದನ್ನು ಯಶಸ್ವಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಧನ್ಯವಾದಗಳು.